सब्सक्राइब उत्सव रंग चैनल एंड प्रेस बेल आइकॉन टू गेट नोटिफिकेशंस। ओम नमः शिवाय। मित्रांनो, कोणतेही कार्य सुरू करण्यापूर्वी श्री गणेशाची पूजा केली जाते। श्री गणेश ही बल, बुद्धी आणि विवेक प्रदान करणारी देवता आहे। श्री गणेशाचे अनेक भक्त संकष्ट चतुर्थी हे व्रत करतात, पण यामागील कथा ही खूपच कमी जणांना माहीत असेल। म्हणूनच आज आपण पाहणार आहोत संकष्ट चतुर्थी व्रतामागील कथा व संपूर्ण माहिती। अबाल, वृद्ध, स्त्री पुरुष या सर्वांनी करावयाचे हे एक साधे सोपे पण शीघ्र फलदायी व्रत आहे। श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थी व मंगळवारी येणारी अंगारकी संकष्ट चतुर्थी विशेष फलदायी व महत्त्वाची मानतात। प्रत्येकाने निदान वर्षातून या दोन तरी अवश्य कराव्या। संकष्ट चतुर्थी व्रत प्रत्येक महिन्यात दुसऱ्या पंधरवड्यात वद्य चतुर्थीच्या दिवशी असते। हा श्री गणपतीच्या उपासनेचा दिवस आहे। दिवसभर उपवास करून रात्री चंद्रोदयाच्या वेळी श्री गणेशाची पूजा करून चंद्रदर्शन घेऊन उपवास सोडावा। श्री संकष्ट हर गणपती हे या व्रताच्या देवतेचे नाव आहे। हे व्रत करणाऱ्या स्त्री अगर पुरुषाने व्रताला सुरुवात श्रावण महिन्यातील संकष्टीच्या दिवशी करावी। सतत 21 संकष्ट्या करून या व्रताचे उद्यापन करावे। काही जण इच्छा पूर्ण होईपर्यंत तर बहुतेक जण सततच संकष्टीचा उपवास करतात। आता पाहूया या व्रतामागील कथा। एकदा गणपती उंदरावर बसून घाईघाईने जात असताना घसरले, तेव्हा चंद्र त्यांना उपहासाने हसला। ते पाहून गणपतीला चंद्राचा फार राग आला व गणपतीने चंद्राला शाप दिला की आजपासून तुझे कोणी तोंड पाहणार नाही, जो कोणी पाहिल त्यावर खोटा आळ येईल। शेवटी चंद्राने मोठे तप करून श्री गणपतीला प्रसन्न करून घेतले। चंद्राच्या तपामुळे व सर्व देवांनी प्रार्थना केल्यामुळे गणपतीने चंद्राला शापातून मुक्त केले। पण वर्षातून एक दिवस भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी तुझे तोंड कोणी पाहणार नाही आणि जो कोणी पाहिल त्यावर त्यावर्षी खोटा आळ येईल असे सांगितले। त्यावर चंद्राने प्रार्थना केली की जर कोणी चुकून गणेश चतुर्थीच्या दिवशी माझे तोंड पाहिले तर खोटा आळ येऊ नये, म्हणून त्याने काय करावे? तेव्हा गणपतीने सांगितले की त्याने संकष्ट चतुर्थी व्रत करावे, म्हणजे खोट्या आळातून त्याची मुक्तता होईल। श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहिल्यामुळे श्रीकृष्णांवर स्यमंतक मणी चोरल्याचा खोटा आळ आला होता। तो आळ श्रीकृष्णाने संकष्ट चतुर्थी व्रत केल्यामुळे गेला अशी कथा आहे। मित्रांनो, अनेक लोक इच्छापूर्तीसाठीही हे व्रत करतात। माहिती आवडली असेल तर लाईक व शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोरया अवश्य लिहा। पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।